Student, let us see the next component of the cell, that is plastids. Why are the plant leaves green and flower red, yellow, orange and blue? The organelles, which gives us color in presence only in the plant cell, it is called as a plastid. जो color देतो plant cell मदे, त्याला म्हटलं जातं plastids. Plastids have double membrane and are of two type. Plastid ह्याला double membrane असतं आणि हे दोन टाईपचं आहे. फर्स्ट बघणार आपण आहोत ते आहे ल्युकोप्लास्ट, व्हाईट अँड कलरलेस प्लेस्टाइड्स, आणि क्रोमोप्लास्ट, कलर्ड प्लेस्टाइड्स. क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्वर्टेड इन टू द अदर टाईप ऑफ क्रोमोप्लास्ट. एक्झाम्पल, रॉ green tomatoes turn red due to the breakdown of chlorophyll and synthesize of lycopene. Je kacche hirve tomatoes astat tela lal color milto to kashamule tar chlorophyll and synthesize of lycopene mule. Let us see about the chloroplast. Apan activity जस्ट बघणार वाचणार आहोत. टेक आउट अ थिन पिल ऑफ अ रिओ ऑर अ कॅरोटॉन लीफ अँड ऑब्झर्व द क्रोमोप्लास्ट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. जर आपण ह्याला ऑब्झर्व केलं कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये तर अशा टाईपचं हे क्लोरोप्लास्ट आपल्याला दिसतं. इथे जे आहेत ते काय आहे, एंटर मेम्ब्रेनियस स्पेस ही आहे, आउटर मेम्ब्रेन हे आहे, जे आहे ते आउटर मेम्ब्रेन आहे, हे आहे ते इनर मेम्ब्रेन आहे, ग्रॅन्युम, स्टोमाटा, स्टोमा हे जे आहे ते स्टोमा आहे, ट्रायकियॉड्स. सो लेट अस सी अबाउट द क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द लीव्स. आपल्याला माहितीच आहे क्लोरोप्लास्टमुळेच फोटोसिंथेसिस होतं. क्लोरोफिल इन द क्लोरोप्लास्ट ट्रॉप्स द सोलार एनर्जी अँड कन्वर्ट इट इन टू अ केमिकल एनर्जी. स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, DNA, रायझोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. जे क्लोरोप्लास्टमध्ये स्ट्रोमा असतात त्याच्यामध्ये काय असतं, तर एन्झाइम्स असतात, DNA असतात, रायझोम्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स असतात जे फोटोसिंथेसिससाठी जरूरी असतात. नाव लेट अस सी द फंक्शन्स. फर्स्ट आहे क्लोरोप्लास्ट कन्वर्ट्स द सोलार एनर्जी टू द केमिकल एनर्जी. सोलार एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम क्लोरोप्लास्ट करतं. क्रोमोप्लास्ट गिव्ज डिफरंट कलर टू द फ्लॉवर अँड फ्रूट. नेक्स्ट आहे ल्युकोप्लास्ट आर इन्वॉल्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ अ फूड लाईक स्टार्च, ऑइल अँड प्रोटीन. मायट्रोकॉन्ड्रिया अँड प्लेस्टाइड्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स ॲज वेल हॅज रिप्लिकेट देमसेल्फ हॅज दे हॅव देअर ओन DNA अँड रायझोम्स. मायट्रोकॉन्ड्रिया आणि प्लेस्टाइड्स जे आहेत ते काय करू शकतात, प्रोटीन्स आणि replicate themselves as they have their own DNA and rhizomes. They aplyala swatara replicate karu shaktat karan tyanchyakade swatacha DNA ani rhizomes asto. After studying the cell and cell organelles, you must have come to know that all the functions in the plant and animal cells are taken place smoothly due to the cell organelles. Cell organelle mulech प्लांट्स आणि ॲनिमल सेलमध्ये चांगले फंक्शनिंग होते. सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड ॲज अ युकॅरियोटिक सेल्स. असे डेव्हलप सेल्स जे असतात त्याला युकॅरियोटिक सेल्स म्हटलं जातं. सो आपण गेल्या वर्षीच युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल्सबद्दल बघितलेलं आहे.